Vai sim. Vai. Vai, vai. आता टूरवरून काल आलो आणि सई आज चालली शाळेत. तिला थोडंसं बरंही नाही आहे, कणकण करू राहिली. पण आता म्हटलं फ्रायडे आहे, चाल उद्या पेपर पाहणार, मग मी दोन दिवस आरामच आहे. चालली ती आता शाळेत. बाय. आज पाहिलंही नाही तिनं, काय भेटा झालं. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरी वन. चला असं इथं गेली शाळेत. आणि हां, लाट साहेब काय करू मला पाहू. आपण मस्त झोपला आहे धिंगाने. 15 दिवसात असा रिचार्ज झाला, बम धिंगाने करून राहिला. पाय कसा झोपला आहे ना. हे बोलते तुफान से पहिले आणि की शांती. बाप रे गुरुची आदू फ्रेंड आली बाबा. कान मग कानलं आदू कानलं कोणासाठी? गुरुसाठी. काय दादासाठी? गुरुसाठी का जाऊन आले बाईसाठी? ते दादासाठी. ते इथं इथं होते की नाही? बरोबर आणत जरीच्यासाठी. काय रे गुरु कोण आलं ना? हा जा ना, ये ना, ये ना बाळा. माझा गुरुजी मम्मीचा व्हिडिओ पाहिला. कोणता? गौरवली बाईचा. कोणता व्हिडिओ पाहिला? गौरवली बाई पाहिला. हा कालच आलो आम्ही बाहेरून. जा ना, काय म्हणतात तिची मम्मी आहे ना. चाल, तिची मम्मी आहे ना. अय वर कुठं चालला रे? ओ हे तू गेलं वर. तू कधी? अरे चार्जिंग करून देतो गुरु गाडी. तुमच्याला व्हिडिओ तुम्हाला लाज वाटते तिथे. तर असं आहे. आणि आता खूप आम्ही मस्त फिरून आलो. सगळ्यांनाच माहीत आहे मजा आली. अजूनही त्याचा फीवर काही उतरला नाही फिरून याचा. आणि आता आपण वळूया कमेंट्सकडे. तुम्ही चांगली दिसून राहिले ना. जाऊ दे, काय आहे जशी तशी आहे. पहिलेपासून अशीच राहील तुम्ही गव्हानी. राहायचं पहिलेपासूनच हे नाही आहे. कारण जाऊ द्या, तोच तो विषय नाही. आता कमेंटबद्दल म्हणजे आता एक आपण व्हिडिओ आता मी मन कुल्लू मनाली गेली व्हिडिओ टाकले. तर त्याच्यात फेसबुकवर एक कमेंट आली. मी कमेंटवर जास्त लक्ष देत नाही आणि रिप्लाय मी देतच नाही जास्त. लाईक वगैरे असते आणि जे वाईट कमेंट करते किंवा बॅड कमेंट करते त्यांना तुम्ही रिप्लायच देत नाही. पण एखाद्या वेळेस असं असते आवश्यक असते रिप्लाय देणं. तर एक अशी कमेंट होती की पैसा जर आला तर माणूस जुने दिवस विसरून जाते. हा अशीच काहीतरी होती ते. पण आता जे काही आहे ते तुम्ही समजून गेले. आता मी आता ह्या लोकांनाच विचारतो जे कमेंट करते की आता बरं ते पैसा सोडा. आता हे सरळ सांगतो मी तुम्हाला आता अजून एक गोष्ट की आता माझ्या हातात सगळ्यांनाच माहीत आहे हे 3-3 अंगठ्या दिसते. ठीक आहे, आता याच्यातल्या 2 माझे आहे. हे माझ्या एंगेजमेंटची आहे, मोडली होती. हे आमची परिस्थिती एवढी खराब होती. हे कुठे गेली? हे पाहे मधातली. हे एंगेजमेंटची रिंग आहे. हे आम्ही हे आमच्या परिस्थितीमुळे आम्ही मोडली होती कर्जामुळे. याचा फोटो काढून ठेवला होता. मग जेव्हा पैसे आले तिच्या पप्पाने ते फोटो दाखवून तशीच बनवून घेतली सोनाराजवळून. ठीक आहे, हे मग एका दिवाळीला केली होती. कोणती? हे. ठीक आहे, आणि हे सईच्या पप्पाची आहे. त्यांना 2 आहे, मला 2 आहे. आणि सईच्या पप्पा हे कसे त्यांना एका बोटात त्रास होऊन राहिला होता, ढिली होती ती, हे होत होती ते फिट्ट. तर ते म्हणजे रश्मी ठेवून दे. मग मी माझ्या हातात झाली तर म्हणे तू घाल, म्हणे तू घाल. मग मी घातली. आता व्हिडिओमध्ये जनरली हा माझा उजवा हात आहे. आपला उजवा हात असा जातेच कोणती गोष्ट सांगताना, काही सांगताना किंवा केसं करताना. आपण डाव्या हातानं तर करतोच आहे, मी तर नाही करत. मी राईट हँडनंच करतो हे. म्हणजे असं तर खूप तेही मला कमेंट येत जाय. बा अंगठ्या दाखवतं, पैसा आला. आता तुम्हाला मी सगळ्यांना एक सांगतो गोष्ट, प्रश्न विचारतो आहे आणि गोष्टही सांगतो. जेव्हा मी टिकटॉकपासून व्हिडिओ बनवत होती, आत्तापर्यंत बनवत होती, गुरु झाल्यावर माझ्या गुरु झाल्यावर तेव्हापासून माझ्या अंगावर सोनं चढलं तर उतरलं नाही. हे गळ्यातलं, हे कानातलं, ह्या अंगठ्या. पण जेव्हा माझ्या अंगावर एक फुटका मणी नव्हता सोन्याचा, नाकातल्या बेसरशिवाय, कानात नाही, गळ्यात नाही, तेव्हा एकाने असं नाही म्हटलं की ताई वा तुझ्याजवळ एक सोन्याचं डोरलंही नाही काय.
सांगण्याचा उद्देश हे फटकन दिसलं, पण त्या दिवशीची त्यावेळेसची वेळ जी होती तेव्हा तो प्रश्न कोणीच नाही केला की ताई तुझ्याकडे आहे नाही काय, बा काय झालं काय नाही, त्या परिस्थितीनुसार मला सगळं विकायला लागलं. तर गुरु झाल्यावर हे लकीली गुरु चांगला लाभला मला, गुरुचा पाय घेऊन आणि प्रगती झाली. तर मग हे बनवलं, हे गोष्ट फटकन दिसते आणि आता फिरायला गेलो तेही गोष्ट फटकन दिसते. आता तुम्ही मला सांगा, जर चांगले दिवस आपले आले आहे तर ते एन्जॉय करू की जुने दिवस आठू आठू मी रडत बसू, तुम्ही मला सांगा. बरं, तुम्हाला मी माझ्या नवऱ्याची एक खासियत सांगतो, काय खिशात एक कवळी जरी नसली की नाही तरी त्याचे स्वप्न लाखोचे करोडोचेच राहते. आणि ते मला म्हणते तूही पाहत जाय, नसो म्हणते खिशात हाय, आपला जोड करोड रुपये खिशात आहे, तू हे स्वप्न पाहत जाय. मी त्याला म्हणतही असतो की मॅटसारखे बोलत राहता, परिस्थिती पाहत नाही, रियालिटी पाह, अमक डमक बल्ले भाषण टोकतो. ते मला एकच म्हणते, रश्मी आयुष्य आपलं आहे, थोडंसं आहे, जेवढं आहे तेवढं चांगलं जगून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला अटेन्शन द्यायचं नाही. आणि आप लाईन गेली, ठीक आहे, आणि एन्जॉय करायची लाईफ, समजलं. तर म्हणून मी माझ्या नवऱ्या एवढा पॉझिटिव्ह आहे की खूप काही गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या माझ्या नवऱ्याच्या पॉझिटिव्हमुळे पॉझिटिव्ह राहण्यामुळे झाल्या आणि त्यांना मला पॉझिटिव्ह राहायला शिकलो. नाही तर माझ्यासारखी तर निगेटिव्ह बाई नाही आहे. माझ्या जेवढ्याही इच्छा अपेक्षा होत्या ज्या जुन्या ते त्या माणसामुळे पूर्ण झाल्या. नाही तर मी काय अंगात तर गुण पहिलेही होते लग्नाच्या पहिले, पण मला तो वेव नाही भेटला, पण तो भेटला वेव माझ्या नवऱ्यामुळं. माझ्या नवऱ्यानं ओळखलं, माझ्या नवऱ्यानं मला सपोर्ट केला. आता मी तुम्ही मला सांगा, आता जर माझे चांगले दिवस येत आहे तर मी एन्जॉयने करू काय? आणि तसे आमच्या जवळ जेव्हा पैसेही नव्हते तरी आम्ही वर्षातून पैसे जमा करून आम्ही शिर्डी जाऊ, शिर्डीतून मस्त कपडे बिपडे घालो आणि राहू आणि दोन दिवस एन्जॉय करून आम्ही येऊन जाऊ. आणि आता तर कसं पॅकेजचा जमाना आहे, पॅकेज भेटते तर फिरायला काय हरकत आहे? मला फिरायचा शौक आहे, माझ्या नवऱ्यालाही फिरायचा शौक आहे, आणि मी जुने दिवस आठवत नाही. मी कधी आठवलं ना माझ्या नवऱ्या म्हणजे तू अजूनही जुन्या दिवसातच आहे काय? म्हणजे नाही, तशी गोष्ट नाही आहे, पण माझ्या म्हणण्याचा एक उद्देश आहे की आपण जुने दिवस आठवून रडत बसण्यानं काय भेटणार आहे? आताचे दिवस आहे ते जगा आणि पुढे येणार चांगलंच होणार ह्या उद्देशानं जगा, नाही काय? बरोबर आहे ना? तर असं आहे राजीव, तीन तीन अंगठ्या आणि जुने दिवस विसरली पैसा आला तर कोणी नसते विसरत. त्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी त्या बंद असते, पण त्या आठवत नाही मी, कारण माझ्या पॉझिटिव्ह आयुष्यात मला निगेटिव्हिटी टाकायची नाही आहे. माझ्या पूर्ण पॉझिटिव्ह आयुष्य आहे, माझ्या पूर्ण आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणायची आहे. जुने दिवस आठवून मी निगेटिव्हिटी आणत नाही, पण मी माझ्या गरिबीच्या काळातही मी खूप खुश होते माझ्या नवऱ्याचं. काय माझ्या नवऱ्याच्या खिशात काही नसल्याने तरी माझ्या नवरा राजकुमार होता, आणि राजकुमार आहे, राजकुमारच राहीन, कारण त्यांचे विचारच वेगळे आहे माझ्या नवऱ्याचे, खूप विचार वेगळे आहे. म्हणजे जो येते त्याच्याजवळ तो मोटिवेट होते, त्याच्या त्याचा जो सहवास आहे सगळ्याला आवडतो, त्याचा जो औरा आहे सगळ्यांना आवडते, फुल पॉझिटिव्ह माणूस आहे. आता माझ्यासारखी तर चिडचिडीन घनघणी बाई नाही आहे कुठं, माझ्यासारखी सांभाळून राहिले ते म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ना. तर असं आहे, जुने दिवस मी आठवत नाही, आठवणार पण नाही, दुःखी होणार नाही. माझ्या नवरा आहे, माझ्या दोन लेकरं आहे, मला त्याच्यासाठी खूप माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी लय केलं, मला लय चांगलं आयुष्य दिलं, मला मानसिक त्रासातून मुक्त केलं, मला माझ्या घरात मानसिक त्रास नाही आहे, बस मेहनत करणं आहे, कमाई करणं आहे आणि जीवन जगणं आहे, छान लेकरायला जगवणं आहे, मी जगणं आहे आणि एन्जॉय करणं आहे बस. आणि तुम्ही पण करा, आयुष्यात पॉझिटिव्ह राहा, जुने दिवस विसरून जा, जुने दिवस आठू आठू भांडू नका, जुने दिवस काढून कोणाला टॉन्टिंग करू नका, काही करू नका, नसन पटत तर बोलू नका. माया एक तत्व आहे, मला नाही पटत एखाद्या व्यक्तीचं मी वाद नाही घालत, काही नाही घालत, मी बोलतच नाही, बोलणं बंद करतो कशाला विनाकारण. कारण की कसं आहे, समोरचा व्यक्ती वाईट आहे असं म्हणून आपण बोलून देतो, पण कधी कधी आपणही वाईट असतो, त्याच्यापेक्षा न बोललेलं व्हायब्रेशन नाही जुळत, न बोलत नाही मी. ठीक आहे, चला लाईन गेली आहे, कशी दिसून राहिली तरी अंधारात मी. तर असं आहे राजीव, तर मी जुने दिवस आठवत नाही आणि आठवणार नाही, आणि तुम्ही पण आठवू नका, खुश राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा, बस मी एवढंच म्हणू शकतो सगळं. आणि स्वप्न पहा, मोठे स्वप्न पाहा. माझ्या नवऱ्याने म्हटलं मोठे स्वप्न पाहायचे म्हणे रश्मी, मी 200 रुपयाचं बूट घ्यायला जातो, माझ्या नवऱ्या मला 1000 रुपयाचं घेऊन देते, चांगलं राहायचं मला. मला एवढे चांगले कपडे घेऊन दिले त्याईनं दिलेले, एवढे चांगले शूज घेऊन दिले लॉंग, पण मला चवून नाही ना, तरी ते मला घेऊन देते. पण असो ह्या गोष्टी, तर अशी होती कमेंट्सची गोष्ट, पण मी मला वाईट नाही वाटत, कारण ह्या गोष्टी होणाराच आहे, मी ॲक्सेप्ट केलं आहे, मी प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेत असतो आता. तर
ठीक आहे, चला आता गुरु राहणार जातो आणि माझा ब्लॉग संपवतो. तर गुरुला तू इथंच आणा लागते मला. दादू मामाशीच पंगा आहे रे तू. या चल पुढ घाल, चल चला. बाय 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 बाय. काढ नाही का तो टूर. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला, कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.